अयोध्येमध्ये श्रीरामाचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. यावेळी देशभरातून अनेक दिग्गज उद्योगपती आणि कलाकार सुद्धा उपस्थित होते. उद्योगपती अनिल आणि मुकेश अंबानी तर क्रिकेट विश्वातून सचिन तेंडुलकर हे अयोध्येमध्ये या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आलेले होते. तर सिनेसृष्टीतून अमिताभ बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफसह अनेक कलाकार या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये जॉकी श्रॉफ सुद्धा दिसतोय, चिरंजीवी आहेत. नीता अंबानी, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर यासह अनेक दिग्गज कलाकार ज्यांनी रामायणामध्ये रामाची भूमिका साकारली ते अरुण गोविल, यासोबतच अनेक दिग्गज सिनेसृष्टीतले खेळाडू, साहित्यिक, यासोबतच सगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहे ते सगळे या सोहळ्यासाठी उपस्थित होते. तब्बल 8,000 VVIPना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी आज उपस्थित झाले होते. तर या सगळ्यांना आज या सोहळ्याचं साक्षीदार होता आलं. बस अब अगला गाना बनाएंगे कि अब ग्राम आ चुके हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. थैंक यू. तर आपण पाहिलं हे गाणं आपण कित्येक दिवस ऐकत होतो. ठिकठिकाणी या गाण्याचे बोल आपल्या कानावर पडत होते आणि ते गायक त्यांनी ही दिलेली प्रतिक्रिया. अतिशय मनमोहक आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज रामलल्लाची ही प्राणप्रतिष्ठा झाली आहे. भावुक कर दिया प्रभु श्री राम ने, उनके जो प्यारी इतनी छवि है, इतने सुंदर लग रहे हैं, इतनी जबरदस्त शिल्पकारी कर रहे हैं और मुझे लगता है कि वाकई में आज जो प्राण प्रतिष्ठा हुई, इतने भक्तों का जो उत्साह था, भाव था, यजमानों की जो प्रार्थना थी, आस्था थी, उससे वाकई पत्थर के अंदर राम आ गए. उनके चेहरे पे मुझे ऐसे लगा जब मैं देख रहा था तो मुस्कुराहट छलक रही थी, उनके आंखों से प्यार हम पर बह रहा था. बहुत भावुक हुआ, पूरे परिवार के लिए बहुत आशीर्वाद, बहुत प्यार, बहुत ब्लेसिंग मांगी और सबसे बड़ा आशीर्वाद ये मांगा कि आप बुलाते रहिए और पूरे सह परिवार यहाँ आएंगे, बार बार आएंगे अयोध्या. जय श्री राम. बहुत अच्छा, बहुत ही बढ़िया, भाव विभोर हो रहे हैं पूरे संसार, पूरे अपना देश भर में लोगों में बहुत एक तृप्ति का अनुभव. जब पहली बार भगवान का दर्शन किया तो लगभग आधे घंटे तक अश्रुपात होता रहा. मैंने किसी मंदिर की प्राण प्रतिष्ठा का ऐसा ये विग्रह पहली बार देखा, मन बहुत अभिभूत है. और अब राम मंदिर निर्माण के साथ साथ राष्ट्र निर्माण का और राम राज्य की प्रतिष्ठा का संकल्प हम जरूर सब मिलकर के पूरा करेंगे, ये मन में विश्वास है. भारत में नई ऊर्जा है, भारत में आज नई किरण है और सूर्यवंशी प्रभु श्री राम के आने के कारण आज सूर्योदय भी अद्भुत हुआ है और इसी तेजोमय के साथ अब भारत विश्व गुरु की यात्रा प्रारंभ करेगा. और इस भारत में जाति बात का जहर मटेगा क्योंकि राम सबरी के थे, राम वाल्मीकि के थे, राम सबके हैं और राम सबके रहेंगे. जय सिया राम. दरम्यान अयोध्येतला हा सोहळा नेत्यांनी आपापल्या शहरातून बघितलाय. भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतून, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा गृह जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातून, तर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून TV वर हा सोहळा बघितलाय. आपण ही महत्वाची दृश्य बघतोय. दिल्लीतून अमित शहा आणि JP नड्डा यांनी हा सोहळा बघून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. त्यानंतर दिल्लीतून JP नड्डा हा सोहळा बघत असतानाची ही दृश्य आपण पाहतो. त्यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा आहेत. तर ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी